यंदा माढ्याच्या विधानसभेचं गणित कसं असणार? शिंदे विरुद्ध साठे सामना होणार का अभिजित पाटील काय भूमिका घेणार का मोहिते पाटील आपल्याच घरातला उमेदवार उभा करणार? लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी संपली आहे. आता पुढच्या काही महिन्यांमध्येच राज्यात विधानसभा निवडणुकीचा संग्राम सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. अशातच लोकसभा निवडणुकीत राज्यात चर्चेला विषय ठरणारा माढा लोकसभा मतदारसंघ विधानसभेच्या निवडणुकीत देखील चर्चेला राहण्याची शक्यता आहे. कारण या विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार धनाजीराव साठे यांच्या सून माढ्याच्या नगराध्यक्षा मिनल साठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. सध्या माढ्यात बबनदादा शिंदे हे विद्यमान आमदार आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे हे निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे माढ्यात रणजितसिंह शिंदे विरुद्ध मिनल साठे असा सामना असल्याचं देखील बोललं जात आहे. मिनल साठे यांनी सांगलीत जयंत पाटील यांची भेट घेतली होती. पण ही भेट सदिच्छेची भेट होती. यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याची माहिती मिनल साठे यांनी दिली. मात्र या भेटीमागे विविध राजकीय तर्क काढले जात आहेत. माढ्यातील साठे कुटुंब हे काँग्रेसची एकनिष्ठ असल्याचे कुटुंब मानले जाते. मध्यंतरी काही काळ साखर कारखाना अडचणीत असल्याने साठे कुटुंबाने भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र पुन्हा त्यांनी घरवापसी केली आहे. सध्या माढा विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आमदार बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे हे देखील दररोज तालुक्यातील विविध गावांना भेटी देत आहेत. लहान मोठ्या कार्यक्रमाला हजेरी लावत आहेत. तसेच मिनल साठे देखील गावोगावी दौरे करत आहेत. विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात महायुतीकडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला तिकीट मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला तिकीट सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे विरुद्ध कोण असा सवाल देखील उपस्थित केला जातोय. कारण माढा तालुक्यातील साठे यांच्याशिवाय आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजीराव सावंत यांचे देखील अस्तित्व आहे. त्यांचे साखर कारखाने, बँका, शिक्षण संस्था आहेत. तसेच शरद पवार गटात संजय पाटील घाटणेकर, संजय कोकाटी हे देखील सक्रिय आहेत. त्यामुळे शिंदे गटांच्या विरोधात कोण असा सवाल उपस्थित केला जातोय. आमदार बबनदादा शिंदे यांचा माढा विधानसभा मतदारसंघात दांडगा जनसंपर्क आहे. सलग 6 वेळा ते माढा विधानसभेच्या निवडणुकीत निवडून आले आहेत. साखर कारखाने, बँका, बाजार समित्या, जिल्हा दूध संघ यावर बबनदादा शिंदे यांचं वर्चस्व आहे. त्यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे हे सध्या सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन आहेत. तसेच बबनदादा शिंदे साखर कारखान्याचे चेअरमन देखील आहेत. त्यामुळे शिंदे कुटुंबियांना माढा तालुक्यात मोठा जनसंपर्क आहे. दरम्यान लोकसभेच्या निवडणुकीनंतर माढ्याच्या राजकारणाचं समीकरण बदलणार का असा सवाल देखील उपस्थित केला जातोय. कारण लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीकडून भाजपचे रणजितसिंह निंबाळकर उभे होते. त्यांच्या विरोधात शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील मैदानात होते. या निवडणुकीत मोहिते पाटलांनी मोठ्या मताधिक्याने निंबाळकरांचा पराभव केला होता. यामध्ये विशेष बाब म्हणजे माढा विधानसभा मतदारसंघातून मोहिते पाटलांना तब्बल 52,000 मतांचं मताधिक्य मिळालं आहे. या मतदारसंघावर आमदार बबन शिंदे यांचं वर्चस्व आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत मोहिते पाटील कोणाला पाठिंबा देणार की त्यांच्याच परिवारातील उमेदवार उभा करणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागून आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीत अभिजित पाटील काय भूमिका घेतील हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण शरद पवारांचे खांदे समर्थक म्हणून अभिजित पाटील यांची ओळख होती. मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांनी रणजितसिंह निंबाळकरांचे काम केले. राज्य सरकारनं त्यांच्या कारखान्याला अडचणीतून बाहेर आणण्याचं आश्वासन दिल्यामुळे त्यांनी लोकसभेला भाजपला मदत केली होती. मात्र विधानसभेला ते काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ते देखील विधानसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचं बोललं जात आहे. सध्याला माढा विधानसभा मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातील 42 गावांचा समावेश आहे. त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील मते ही खूप महत्त्वाची आणि निर्णायक मतं ठरतात. अभिजित पाटील हे पंढरपूर तालुक्यातील आहेत. त्यामुळे ते माढा मतदारसंघातून निवडणूक लढणार का हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे. आणि ह्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं? माढ्यामध्ये कोणाविरुद्ध कोणाचा सामना होईल आणि कोण विजय होईल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.